नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे तहसीलदारा तालुका दंडाधिकारी कार्यालयामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे शिक्षण जे आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही फक्त चौथी उत्तीर्ण असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता तुम्ही महिला असाल पुरुष असाल तो काही ठिकाणी अर्ज करू शकता ओल्ड मॅरेज जे आहे मित्रांनो या ठिकाणी अठरा ते चाळीस वर्षाची देण्यात आलेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख नऊ पाच दोन हजार तेवीस या ठिकाणी आहे अधिक माहिती जे आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्या दोघर मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेलयकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपण आलेलो आहे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय समुद्रपूर यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी कोतवाल पदासाठी व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत कोत कुठं कुठं कुठल्या कुठल्या गावासाठी वॅकन्सीज आहे आपण या ठिकाणी बघू शकता एकूण या ठिकाणी चौदा वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत तर आपण या ठिकाणी गावांची नावे स्क्रीनवरती बघू शकता कुठल्या कॅटेगरीतून आरक्षण या ठिकाणी आहे ते देखील आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी अर्ज जे आहेत मित्रांनो आपण नऊ मे दोन हजार तेवीसपर्यंत संध्याकाळच्या चार वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत त्या ठिकाणी करू शकता या ठिकाणी मित्रांनो शैक्षणिक अर्थ जे आहे तुम्ही चौथी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे वयमर्यादा अठरा ते चाळीस वर्षाच्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे या ठिकाणी मित्रांनो तुमची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी काही प्रक्रिया शुल्क देखील भरावे लागणार आहेत खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी पाचशे रुपये या ठिकाणी असणार आहेत मागास प्रवर्गासाठी तीनशे रुपये या ठिकाणी फीज पेमेंट या ठिकाणी तुम्हाला करावे लागणार आहेत नमुना अर्ज जे आहेत मित्रांनो आपल्याला तहसील कार्यालय समुद्रपूर या ठिकाणी वीस रुपये शुल्क भरून या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत अर्ज जे आहेत मित्रांनो आपल्याला तहसीलदार समुद्रपूर यांच्या कार्यालयात तलाठी आस्थापना शाखेत त्या ठिकाणी सादर करायचे आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अर्ज करणे अदा सर्व पी डी एफ व्यवस्थित वाचा सर्व माहिती व्यवस्थित वाचल्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो